भद्रावती में विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से विदर्भ राज्य की मांग को लेकर आंदोलन किया गया। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से सुबह लगभग 11 बजे बाला साहब प्रवेश द्वार के सामने पेट्रोल पंप हाईवे पर चक्का जाम किया तथा रास्ता रोको आंदोलन किया गया। इस समय काफी गाड़ियों की लाइन लग गई थी और आंदोलनकारियों ने जमकर नारे लगाए। कुछ समय के लिए ट्रैफिक जाम हो गया था। भद्रावती के थानेदार सुनील सिंह पवार ने इस मौके पर कड़ा बंदोबस्त किया था। आंदोलनकारियों में राजू बोरकर ने अपनी बात रखी। इस समय राजू बोरकर के साथ प्रकाश आसवले, विवेक सरपटवार, मारुति रामटेके, सिद्धार्थ सुमन, संतोष रामटेके, विशाल बोरकर, राजू गंगवार, विशाल कांबड़े, बाबा लिपटे, मारुति सी टीवी के हमारे प्रतिनिधि जावशेक की रिपोर्ट। विदर्भामध्ये 6300 मेगावॅट वीज निर्मित होत असताना सुद्धा विदर्भामध्ये प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातल्याच नव्हे तर विदर्भातल्या जनतेला सुद्धा वीज मुबलक प्रमाणात मिळत नाही। इथल्या कास्तकारांना मिळत नाही। वीज उत्पन्नासाठी फक्त 2 रुपये 50 पैसे खर्च होतो आणि विदर्भातल्या जनतेवरती 7.5 रुपये भावाने ती लादली जाते। हा तर विदर्भावर होत असलेला अन्याय आहे। वीज आम्ही निर्माण करायची, प्रदूषण आम्ही खायचं, त्यानंतर सर्व आम्ही सोसायचं। प्रदूषणामुळे दमासारखे रोग होतात, हे सर्व रोग आम्ही सहन करायचे आणि पश्चिम महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र या आमच्या विजेचा फायदा उठवायचा, हे आम्ही आता कदापि सहन करणार नाही आणि आम्हाला वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। म्हणून आज हा वेगळा विदर्भाचा म्हणून पहिला टप्पा आम्ही इथे भद्रावती पेट्रोल पंप चौकामध्ये जे रास्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे। ती विनंती आहे केंद्र सरकारला की आर्टिकल 3 प्रमाणे राज्य शासनाची परवानगी न घेता तुम्हाला विदर्भाची निर्मिती करता येते। माननीय अटलजींनी कुठलीही संमती न घेता ज्या 3 राज्याची निर्मिती केली होती त्याचप्रमाणे आपण माननीय अटलजीचा एक आदर्श घ्यावा, डोळासमोर ठेवून विदर्भ राज्य वेगळं करून द्यावं आणि विदर्भात होत असणारी बेरोजगारी ही हटवावी, कायमस्वरूपी हटवावी अशी आपणा सर्वांना मी नम्र विनंती करतो।